बातमी नाशिकमधल्या सटाणा तालुक्यातल्या पाणीबाणीची विहिरींनी तळ गाठलेला टँकरचा अपुरा पुरवठा आणि 15 दिवसांनी येणाऱ्या पाण्यानं ग्रामस्थ वैतागल्यात. हंडावर पाण्याकरता पायपीट करावी लागते. पाण्यामुळे गावकऱ्यांचं आर्थिक गणितच कोलमडलंय. नाशिक मधल्या सटाणा तालुक्यातल्या अनेक गावात हंडाभर पाण्यासाठी ही अशी भटकंती करावी लागतीये. अनेक गावातल्या विहिरींनी तळ गाठलाय. जलस्रोत कोरडे ठाक पडलेत. बहुतेक गावांची पाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. गावात 12 ते 15 दिवसांनी पाणी येत. 12 दिवसात पाणी येत नाही आलं तर इकडे तिकडे फिरावं लागतं, नाही भेटलं तर मग तसंच मरावं लागतं. 40-50 रुपये टाकी देऊन एक हांडा सुद्धा वर देत नाही, फक्त टाकी. तेव्हा गरीब लोकांनी काय करा, कामाने काही नाही आणि गरीब लोक पाणी घेतील. 10 रुपयांना 4 हंडे तर 40 रुपयांना 1 पाण्याची टाकी विकत मिळते. एका कुटुंबाला पाण्यासाठी 2500 ते 3000 रुपये खर्च करावा लागतोय. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पाणी विकत घेतात, मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी करायचं काय? गाव सोडून जायचं का असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत. पिण्याचं पाणी येत ना, मग विकत घ्यायचं, त्याच्यावरच चाल द्यायचं, सगळं त्याच्यावरच. आता ज्याच्याजवळ पैसे तो घेईल बरोबर, आणि ज्याच्याजवळ पैसे नाही तो काय घेणार आहे? मतदान करता सर्व बोलता आणि असे करणार, घरात नळ आणणार, तुम्हाला पाणी देणार, एकदा खुर्ची भेटली बाबा कोणी फिरून. प्रशासनाला पाणी टंचाई बाबत विचारलं असता त्यांनी 5 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. तसंच आणखी 8 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असल्याचं सांगितलं. तर ज्या गावांकडून टँकरची प्रस्ताव येतील त्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येईल असं प्रशासनानं सांगितलंय. 8 गावांचे माझ्याकडे प्रस्ताव प्राप्त झाले, त्याच्यामध्ये आता तत्काळ आपण काय व्यवस्था करता येईल त्याची तपासणी करून BDO साहेब आणि मी असं आम्ही एकत्रित तपासणी करून त्याच्याप्रमाणे त्याच्यात निर्णय घेऊ. शक्यतो त्या गावांना यापूर्वी टँकरच होते म्हणून टँकरचीच आपण व्यवस्था करू शकतो अशी अपेक्षा आहे. भविष्यात ही पाणी टंचाई टाळायची असेल तर पाण्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.